अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं डासमुक्त जनजागृती अभियान राबविण्यात आलं असून मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव देवी परिसरातील डास उत्पत्ती पाणीसाठे पाहणी करत नष्ट केली आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की संसर्गजन्य आजार पसरत असतात. यात डेंग्यू, मलेरिया, झिका, हिवताप या आजारानं नागरिक त्रस्त होत असतात. हे होऊ नये याकरिता महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून विविध उपाययोजना केल्या जात असल्यामुळे बहुतांश प्रमाणात डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालोय. डेंग्यूची एडिस जातीची अळी ही स्वच्छ पाण्यात निर्माण होत असून यातून डासांची निर्मिती होत असते. हे टाळण्यासाठी 9व्या आठवड्यानिमित्त केडगाव देवी परिसरात नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वच्छ पाण्याची साठे तपासली असून ज्या ठिकाणी अळी डासांची निर्मिती झालेली दिसली त्या परिसरातील डास उत्पत्तीची पाणी साठे नष्ट केली असं प्रतिपादन अहमदनगर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय. अहमदनगर शहरातील केडगाव देवी परिसरातील डास उत्पत्तीची पाणी साठे आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी करून नष्ट केले. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी मनपा महिला बालकल्याण समिती सभापती लता शेळके, केडगाव आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश दळवी, वैभव कदम, सोपान कोतकर, साहेबराव कोतकर, रवींद्र कोतकर, डॉक्टर कुणाल जाधव, डॉक्टर ओंकार कुंभारे यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नगर शहरात आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यूमुक्त अभियान राबविलं जात असून आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करतायत. त्यामुळे केडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आलंय अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली. अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, आशा सेविका शहरातील विविध भागात जाऊन पाणी साठ्याची तपासणी करत डासाची निर्मिती होणारी साठे नष्ट केल्यामुळे डेंग्यूमुक्त अभियानाला यश आलंय. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा याकरिता महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून नागरिकांनी देखील त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय. त्यांनी आज इथे ही मोहीम एवढी छान राबवली, गेले 2 महिन्यापासून त्यांची ही सुरुवात आहे ते करताय. तसेच आपले बोरगे साहेब आहेत, दळवी साहेब आहेत, यांनी दळवी डॉक्टर यांनी सर्वांनी खूप म्हणजे छान प्रयत्न केलेला आहे आणि इथं मलेरिया, डेंग्यू यापासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी नेहमीच धूर फवारणीची हे करतात. तरी पण आत्ताच मी मंदिरात गेल्यानंतर मला तिथं ते म्हटले पुजारी की फवारणीची गाडी येते, म्हणजे तुम्हाला सांगते सर मी फवारणीची गाडी येते आणि फक्त बाहेरून जाते. असं झालं नाही पाहिजे, मला हे सांगायचं की आपण फक्त प्रसिद्धी नाही करायची, आपण पूर्णपणे काम करायचं असं मला वाटतं की आपण हे पूर्ण आपलं काम झालं पाहिजे. एवढं छान आपल्याला आयुक्त लाभलेत, ते खूप मदत करतात आणि म्हणजे ते खूपच कसोटीने काम करतायत. त्यांचं काम जर पाहिलं तर इतर मागच्या आयुक्तांपेक्षा त्यांचं काम मला खूप आवडलेलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये मलेरिया, डेंग्यू, बोचिडताप हे जे आजार सध्या पसरते त्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आणि मी आयुक्त साहेबांचे मनापासून आभार मानतो. की आभार मानण्याचं कारण एवढंच की प्रत्येक कामात स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करतात, पाठपुरावा करतात आणि ते काम करून घेतात. त्याचं कारण सांगायचं म्हणजे आत्ता आपला जो ओव्हरब्रिज झाला आहे त्याच्या खाली नाल्याची साफसफाई झाली का नाही झाली हे पाहण्यासाठी स्वतः आयुक्त साहेब त्या ठिकाणी त्या नालीमध्ये खड्ड्यात उतरले आणि त्या ठिकाणची साफसफाई झाली का नाही हे पाहिलं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आपले आयुक्त साहेब स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि या ठिकाणी ही चांगली मोहीम त्यांच्या माध्यमातून सुरू झाली. आतापर्यंत फक्त अधिकारी आम्ही ऑफिसमध्ये पाहिलेत पण ही व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी फील्डवर जाऊन काम करताना या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे डॉक्टर बोरगे साहेब असतील हे देखील आयुक्त साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आपल्या आरोग्याची सेवा देण्यासाठी कायम प्रयत्न करतात. नमस्कार,
मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका। अहमदनगर महापालिकेमार्फत डेंग्यू मुक्त अहमदनगर अभियान राबवण्यात येत आहे। मागील 2 महिन्यापासून 8 रविवारी आपण हे अभियान प्रत्यक्षरित्या राबवलेलं आहे। आजचा 9वा रविवार हा आपण केडगाव देवी परिसरामधील घरांची तपासणी करून राबवलेला आहे। या ठिकाणी आपण ज्यावेळी कंटेनर सर्वेचा आपण केला त्यावेळी काही सॅम्पल आपल्याला दूषित आढळले। ते दूषित सॅम्पल आपण आबेडच्या माध्यमातून त्यामध्ये केमिकल टाकलं, काही निर्जळीसुद्धा काही स्वच्छ पाण्याच्या कंटेनरची आपण केली। माझी या अभियानाच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरातले जे स्वच्छ पाण्याची साठे आहेत ते आपण तपासावेत। घरातल्या कुंड्या असतील, फ्रीज, कूलर, फुलदाणी किंवा आडगळीतलं साहित्य आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी साठून त्या ठिकाणची डास उत्पत्ती होते ते आणि त्यापासून जे रोग होतात ते टाळण्यासाठी आपण याची तपासणी करावी। या केडगाव देवी परिसरामध्ये आज चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून मिळाला। आपण या अभियानामध्ये ज्या ठिकाणी डासाची पैदास होते, आपले जे सेप्टिक टँक असतात आणि त्याच्यावरती जी व्हेंट पाईप असते, त्या व्हेंट पाईपला आपण हिरव्या जाळ्या सुद्धा या लोकांना वितरित केलेल्या आहेत। त्याने त्या जर लावल्या तर डासांचं जे सेप्टिक टँकमध्ये येणं जाणं आहे ते बंद होतं आणि डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो। माझे या डेंग्यूमुक्त अहमदनगर अभियान अजून असं पुढं 3 रविवारी आपण चालवणार आहोत आणि या अहमदनगर शहरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावानं जे पेशंट आपल्याला दिसत होते त्याचे संकेत निश्चितच या अभियानामुळे घट झालेली आहे आणि ते अभियान एका यशस्वी टप्प्याकडे आता वाटचाल करत आहे। धन्यवाद। प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर।